नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 84,57,000 शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यात 1,691,47,00,000 रुपये निधी वितरित करण्यात आला असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या 6,000 कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. शेतकऱ्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात आली असून 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वनविकास योजनेअंतर्गत 1,00,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. येत्या काळात 39 सिंचन प्रकल्पांची कामं पूर्ण करून 2,34,000 हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करण्यात येणार असून बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित 3,200 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प राबवण्यात येणार आहा.